माहित नाही जे भास्कर पाटील खतगावकर म्हणतात मुख्यमंत्री माजी अशोक चव्हाण यांचे नेहमी आहे त्यांच्याच गावचा असल्यामुळे मी लहानपणापासून राजकारण बघलो आदरणीय आप्पा आपण तर लहानपणापासून त्याच्यामध्ये खेळतच आहात तर राजकारण कसं असते एकदा मुलगा म्हणला बापाला बाबा मला राजकारणात शिकायचं आहे त्यांना नको रे बापू बरं नाही नाही मला शिकायचं आहे असं शिकायचं आहे मग जाय ते वर थोडं त्या गच्चीवर जाय म्हणला गेल्यावर मार उडी म्हणला उडी मारला त्यांनी पडल ना अरे पडणार ना मी तुला शेतो उडी मार म्हणला अरे उडी मारलं बापानं काय झेलं नाही खाली पडला पाय मोडलाय आणि म्हणला बाबा असं असते का कुठं वरून उडी मारा म्हणलं मारलो मी माझं पाय मोडून गेले की हे असं राहते काय म्हणलं राजकारण हा बेटा राजकारण तसंच राहते राजकारणामध्ये कोणाच्याही नाही सख्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचं नाही याचं नाव राजकारण अशा राजकारणाची कविता आहे आणि माणसाला उभं केलं जातं आणि पाडलं जातं आणि काटा काढला जातो अशा असे एक विडंबन तुमच्यासमोर सादर करतोय कवितेचं नावच आहे काढला माझा काटा लेख पुढपुढं कोणी करायला की उभा करतात मग पाडतात तर अशा प्रकारचा का काटा काढणं काढला माझा काटा गेलो निवडणुकीच्या वाटा काढला माझा काटा गेलो निवडणुकीच्या वाटा कार्यकर्ते सारे होते जोडीला म्हणून नारळ फोडीला अन कसा गोड बोलून माझा काटा काढिला काढला माझा काटा गेलो निवडणुकीच्या वाटा सरकारी योजना खाऊन पैसा केला गोळा त्यावर होता की हो सर्वांचा डोळा ओटाला नोट देऊन मतदार जोडीला कसा गोड बोलून माझा काटा काढिला काढला माझा काटा निवडून येता साहेब तुम्ही डोळे झाकून ज्याच्याकडं गेलं त्याच्याकडं साहेब तुम्ही 100% निवडून आला समजा निवडून येता साहेब तुम्ही डोळे झाकून तरी पाया पडलो मी कमरेत वाकून मतासाठी फिरलो खाजवत कितीकाच्या दाढीला अन कसा गोड बोलून माझा काटा काढिला काढला माझा काटा दमडीचाही मागत होता जीप आणि कार राम्याच्या खांद्यावर हात ठेवून कोणीतरी त्याला जेव्हा राम राम म्हणते त्यावेळेस समजून घ्या की इलेक्शन आली त्यानं म्हणलंय मला इतकं दिवस मला कधीच बोला नाही आज लय बोला नाही मग त्यालाही माहित आहे मग मला मी काय साधा माणूस आहे मलाही गाडी पाठवल्याशी मी प्रचारात येईना म्हणून दमडीचाही मागत होता जीप आणि कार प्रचार करूनी म्हणती थकलो मी फार साहेब जरा धाबा बघुनी लावा गाडीला अन कसा गोड बोलून माझा काटा काढिला काढला माझा काटा गेलो निवडणुकीच्या वाटा इथं आमचे मधनेता आहेत त्यांना माहित आहे इलेक्शन मध्ये परत ड्युट्या लागतात कसं कसं होते त्यांना माहितच आहे तर त्यानंतर त्याला असं वाटायला लागतं थोडं थोडं माणसं कमी व्हायला लागले पहिलं कसं आहे पैसा असले की सगळे आपल्या मागं इलेक्शन 4 दिवसावर आले की अर्धे इकडे आपल्या मागे चारच राहतात त्यावेळेस माणसं उभं राहण्याची जी उदास करते अरे आतापर्यंत होते पैसा संपत आले की माणसं संपले मग असं त्याला जाणवल्यानंतर तो म्हणतो असी रे कशी मतदारा ही फसवेगिरी अशी रे कशी मतदारा फसवेगिरी दिवसा माझ्या संगे रात्री दुसऱ्या घरी वैतागुणी गेलो यांच्या माकड खोडीला आणि कसा गोड बोलून माझा काटा काढिला काढला माझा काटा गेलो निवडणुकीच्या वाटा शेवटच्या वेळी त्याला वाटलं आता मी पडणार असं त्याला दिसलं आता काय खरं नाही आधे इधर आधे उधर मेरे पीछे कोई नाही शेवटी कळल्यानंतर मग तो म्हणतो कार्यकर्त्यानो तुम्हा म्हणू तरी काय कार्यकर्त्यानो तुम्हा म्हणू तरी काय पुढ जातो म्हणून माझा ओढला की पाय कंगाल करुणी लावलत देशोधडीला अन कसा गोड बोलून माझा
काटा काढिला काढला माझा काटा गेलो निवडणुकीच्या वाटा कार्यकर्ते सारे होते जोडीला होते जोडीला म्हणून नारळ फोडीला अन कसा गोड बोलून माझा काटा काढिला काढला माझा काटा. धन्यवाद. आदरणीय दादा अभिमन्यू टकले सरांचे आभार व्यक्त करतो. सर्व टीमचे आदरणीय पांढरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आणि एक जाता जाता सूचना करावी वाटते की एक कथाकथन सत्र असेल तर अति उत्तम. कृपया सर्वांनी पुढच्या वेळेस विचार करावा. कारण कथाकथन असं आहे की साहित्यामधल्या अविभाज्य भागात आहे. म्हणजे कसं आहे ते साहित्याला तोडून चालता येत नाही. अनेक मोठमोठे कथाकार या मराठी साहित्याला दिलेले आहेत. म्हणून कथाकथन आवश्यक आहे. किमान चारच ठेवा दोनच ठेवा पण कथाकथन असू द्यावा एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद. जय.